सर्वांचे नेते आदरणीय पवार साहेब ज्यांनी आता मार्गदर्शन केलं, ते ज्यांनी आयुष्यभर भटकमी जमातीसाठी आपलं आयुष्य वेचलं, ते माजी आमदार आदरणीय लक्ष्मणरावजी माने, आमचे सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक माजी आमदार आदरणीय मोरे साहेब, पृथ्वीराज बापू जाचक, आदरणीय व्यासपीठ, आणि ज्यांना उद्याच्या 20 तारखेला आपल्याला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एक 27 वर्षाचा तरुण वर्ग हा विधानसभेमध्ये पाठवायचा आहे, ते आपले लोकप्रिय उमेदवार योगेंद्र पवार आणि त्यांचे सर्व सहकारी श्रीनिवास बापू आणि जमलेले सर्व बंधू भगिनी पत्रकार मित्र आणि माझ्या सहकारी मित्रांनो, वेळ खूप झालेला आहे, पवार साहेबांचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचंय, पण आज आपणा सर्वांनाच माहिती आहे की कणेरीचा मारुती हा जागरूक आहे, हा निष्ठेला मान देणार आहे, हा प्रामाणिकपणानं आशीर्वाद देणार आहे आणि समाजासाठी झटणाऱ्या व्यक्तींच्या पाठीमाग, नीतिमत्ता सांभाळून काम करणाऱ्याच्या पाठीमाग या कणेरीच्या मारुतीचा कायम आशीर्वाद राहिलेला आहे आणि म्हणून आपण त्यांच्या साक्षीनं आज इथं प्रचाराचा शुभारंभ आपण या ठिकाणी केलेला आहे। खरं म्हणजे आज इथं येत असताना म्हणजे माझ्या आयुष्यातला हा पहिलाच प्रसंग आहे की मी पवार साहेबांनी कणेरीमध्ये आणि एकत्र आमची सभा, त्यामुळे आता तुम्ही काळजी करू नका। मी बसल्या बसल्या विचार करत होतो 1967 साली मी कदाचित त्यावेळेस 5-6 वर्षाचा असेल आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंकररावजी भाऊ होते आणि पवार साहेब वयाच्या 25व्या वर्षी पवार साहेबांनी 1967 साली म्हणजे योगेंद्री तुमच्यापेक्षा सुद्धा 2 वर्ष कमी असताना साहेबांनी विधानसभेचा फॉर्म भरला आणि जसं साहेबांनी विधानसभेचा फॉर्म भरला तसं बारामती जगाच्या नकाशावर आणण्याचं काम ज्यांनी केलं ते आदरणीय पवार साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि म्हणून आज 57 वर्षानंतर तो योग आलेला आहे। योगेंद्र असल्यामुळे तो योग आलाय आता सांगतो। आता हा योग सार्थक करण्याचं काम कुणाचं आहे? तुम्ही बसलेल्या समोर बसलेल्या कष्टकरी प्रामाणिक कार्यकर्त्यांचं काम आहे आणि मला विश्वास आहे की महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये तर येणारच आहे, पण त्यासाठी बारामतीचा उमेदवार तुतारीचा इंदापूर सहित बर का, हा दौंड आहे, सगळं बरोबर आहे, काळजी सरकार म्हणल्यावर आपण 160-170च्या पुढे जाणार आहे, काळजी करू नका। सरकार ते सगळी माणसं आता आपल्याला पवार साहेबांच्या माध्यमातून आपल्याला पुढे न्यायचेत आणि म्हणून आपण सर्वांनी प्रयत्नाची पराकाष्ठा करा, हे विनंती मला आपल्या सर्वांना या ठिकाणी करायची। मला आठवतंय साहेब या देशाचे कृषी मंत्री असताना डॉक्टर मनमोहन सिंग साहेब या देशाचे पंतप्रधान होते आणि मी पवार साहेबांचं काम जोडून बघितलंय कारण मी पण 20 वर्ष सरकारमध्ये काम केलेले कार्यकर्ता आहे, प्रशासनामध्ये काम केलेले आम्ही कार्यकर्ते आहोत, प्रशासन समजून लोकांच्या हिताचे निर्णय घेणारे आम्ही कार्यकर्ते आहोत। कोणताही निर्णय करताना महाराष्ट्र राज्य हे कल्याणकारी राज्य आहे, स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी ह्या राज्याची निर्मिती करताना सांगितलं की एक सोशल वेलफेअर स्टेट म्हणून या राज्याकडे आपण पाहायचंय आणि म्हणून कुठलाही निर्णय करताना भले सरकारवर जरी भार पडला तरी चालेल पण सरकारचा निर्णय या राज्यातल्या जनतेच्या हिताचा असला पाहिजे, अशा प्रकारचं पवार साहेबांची शिकवण आम्हा सर्वांना कायम असायची। साहेबांनी 72,000 कोटीची कर्जमाफी केली, सगळ्या देशामध्ये स्वागत झालं। एक दिवशी सकाळी 7:30 मला साहेबांचा फोन आला, मी राज्याचा सहकार मंत्री होतो, मला म्हणले जी आर वाचला का हर्षवर्धन तुम्ही? म्हणलं साहेब जी आर वाचला, त्यात काय तुम्हाला त्रुटी वाटतात का? म्हणलं साहेब मी तुम्हाला फोनच करणार होतो किंवा भेटायला येणार होतो। मला म्हणले अडचण काय त्या जी आर मध्ये? म्हणलं साहेब हा देशाचा जी आर झाला, 72,000 कोटी देशाला मिळाले, महाराष्ट्राला पण 11,000 कोटी मिळाले, पण त्या जी आर मधल्या 4-5 अटी अशा आहेत की महाराष्ट्रातला बराचसा शेतकरी वर्ग त्या जी आर मध्ये बसत नाही, मग काय करता येईल आपल्याला?
साहेब मला म्हणले तू दिल्लीला ये. मी दिल्लीला गेलो साहेबांकडं, बसलो आम्ही दोघं जण. त्यांनी अधिकाऱ्यांना बोलवलं पण अधिकारी म्हणले हा निर्णय देशाकरता आहे, महाराष्ट्राकरता आपल्याला काही वेगळा करता येणार नाही. मग साहेब मला म्हणले हर्षवर्धन काय करायचं, म्हणलं साहेब सांगा तुम्ही, अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री होते. म्हणलं साहेब एक काम करा, या जीआर मधल्या अटीमध्ये जो शेतकरी बसत नाही त्या अटी दूर करून आम्ही राज्य सरकारचा एक जीआर काढतो. आणि साहेबांनी अशोक चव्हाण साहेबांना फोन लावला आणि मला सांगायला अभिमान वाटतो की साहेबांनी सांगितलं जे शेतकरी महाराष्ट्रामधले या 72,000 कोटीमध्ये बसत नाहीत ते राज्याची कर्जमाफीची योजना आपण आणा. आणि 6,200 कोटी रुपयाची योजना आपण आणली आणि या सगळ्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचं काम कुणी केलं असं तर पवार साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे. साहेब काल एक शेतकरी माझ्याकडे आला आणि त्यांनी सांगितलं की सरकारनं घोषणा केली, आता काल इथं कोणीतरी म्हणलं वाटतं की वीज बिल माफ झालं, म्हणले का नाही असं माझ्या कानावर आलं माझ्या. पण साहेब मी एका एमएससीबीच्या चीफ इंजिनियरला फोन केला, त्यांनी मला जीआर दाखवला, ते म्हणले 1 एप्रिल नंतर तुमचं बिल झिरो झालंय. आणि म्हणलं 31 मार्चच्या पुढचं काय, त्याच्या नोटिसा तयार आहेत म्हणले तुम्हाला काढायच्या. मी नाही म्हणलं, अधिकारी म्हणला, मी तुम्हाला जीआर दाखवतो सांगतो. हा म्हणजे तुम्ही निवडून यायच्या अगोदर जर तुम्ही एवढी खोटी आश्वासनं देत असाल तर या महाराष्ट्रातला स्वाभिमानी शेतकरी तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि ती वेळ मित्रांनो आता या ठिकाणी आलेली आहे. योगेंद्रजी आपण 27-28 वर्ष आपलं वय आहे साहेब, आपण दर्शन घेताना मला बापू म्हणाले साहेब तुम्ही पूजा केली, नारळ फोडला आणि तुम्ही बाहेर निघाले. बापू मला म्हणाले हर्षवर्धन आपण एवढ्या वयापर्यंत राहू शकू का, म्हणले. म्हणलं बापू आपले दोघांचे वय एकत्र केलं तरी तेवढं होणार नाही. म्हणजे ह्या वयात सुद्धा आज साहेब तुमच्याकरता झगडतायत, याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्रामध्ये आपल्याला परिवर्तन करावं लागणार आहे. साहेब आम्ही सुद्धा निर्णय का घेतला साहेब, हे राज्य चुकीच्या मार्गाला चाललेलं आहे साहेब, या राज्याचे निर्णय चुकीचे व्हायला लागलेले आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं घडलं की निवडणुका लागल्या आणि निवडणूक आयोगानं ह्या राज्याचे 112 निर्णय रद्द केले, लाडकी बहिणीचा निर्णय सुद्धा स्थगित झाला. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की निवडणूक आयोगाला सुद्धा, जे स्वतंत्र संस्था आहे, त्यालाही पटलं की हे सगळे निर्णय बोगस आहेत, हे फक्त मताकरता निर्णय आहेत. अरे तुम्हाला लाडकी बहिणीला नोव्हेंबरपर्यंत पैसे द्यायचे होते तर मार्चपर्यंतचे पैसे त्यांच्या खात्यात जमा करायचे तर आम्ही तुमचं स्वागत केलं असतं. नोव्हेंबरच का तर 20 ला निकाल लागणार, मतदान होणार आहे, 23 ला निकाल लागणार आहे. मग आपलं सरकार नाही आल्यावर काय करायचं, मग नोव्हेंबरपर्यंतचेच पैसे द्या, पुढची ह्यांना गॅरंटी नाही, गॅरंटी आम्हाला आहे, चिंता करू नका आपण सांगतो. आणि म्हणून साहेब आमची सगळ्या कार्यकर्त्यांची एकच इच्छा आहे साहेब, या राज्याची विस्कटलेली घडी फक्त आपण बसवू शकता सांगतो. हे रयतेचं राज्य आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा महाराष्ट्र आहे, हा काय ठेकेदारांचा आणि मलिदी गँग लुटणाऱ्यांचा महाराष्ट्र नाहीये. आज प्रशासनामध्ये गेलं तर वजन टाकल्याशिवाय साहेब काम होत नाही, सामान्य माणसाला मंत्रालयामध्ये प्रवेश नाही. नव्यानं पद्धत निघाली साहेब, माणसं जातात ठेकेदार, तेच इस्टिमेट करतात, तेच फाईल बनवतात, तीच ऑर्डर होती, तेच टेंडर भरतात आणि तेच मलिदा हाणतात सांगतो तुम्ही साहेब. असं कधी नव्हतं राज्य सरकारमध्ये साहेब, आपण इतक्या वर्ष प्रशासनात काम केलं साहेब सांगतो. हा आणि मग अशा पद्धतीनं 2 कोटीचं इस्टिमेट असेल तर ते 6 कोटीवर जातं. सुप्रियाताई म्हणाल्या खरं आहे, त्या रिंग रोडचं एक उदाहरण आहे, 15-15, 20-20 हजार कोटीने इस्टिमेट जर वाढायला लागली तर हा मलिदा कोणाच्या घशात चाललेला आहे हे अख्खा उभा महाराष्ट्र उघड्या डोळ्यानं बघतोय. आणि म्हणून मला असं वाटतं आपल्याला आता ही वेळ आलेली आहे की सगळ्यांनी मिळून या कामामध्ये आपल्याला अधिक लक्ष घालून काय जरी झालं तरी आपल्याला महाविकास आघाडीचं सरकार आणावं लागणार आहे. आज बघा महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आहे, उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना आहे, पवार साहेब आहेत, सगळी मंडळी एकत्र आहेत. आणि म्हणून आता आपण काळजी घ्या की उद्याच्या या सगळ्या प्रचारामध्ये जबाबदारी फक्त आपल्याला घ्यावी लागणार आहे.
आज साहेबांनी साहेबांचं काम केलं, तुम्हाला एक तरुण उमेदवार दिलेला आहे, एक नव्या पिढीचा जन्म आता राजकीय क्षेत्रामध्ये होतोय, एक नवा विचार युवकांचा विचार आता सगळ्यासमोर येतोय, एक शिकलेला अत्यंत संयमी वडीलधाऱ्यांचा मान सन्मान ठेवणारा सगळ्याला बरोबर घेऊन जाणारा असं एक व्यक्तिमत्व आज योगेंद्रजीच्या रूपाने आपल्याला मिळालेलं आहे। आणि मला असं वाटतं ही आपली जबाबदारी आहे की हे नवीन नेतृत्व पुढे आणण्याच्या संदर्भातलं काम आपल्याला करावं लागेल। आणि म्हणून जिथं जिथं म्हणून आपल्याला जबाबदारीने आपल्याला काम करायचं, कोणावर आपल्याला टीका करायची नाही, कारण ते टीका करतायत आपलं काम होतंय, काळजी करू नका। सांगतो परवा इंदापूरला एक कार्यक्रम झाला, काय आमचं काय 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 धुणं तुटलं कोणाच ठेवू शकतो। मी पण सांगितलं महाराष्ट्रामध्ये कुठेही जावा काही बोला कसंही बोला अधिकार फक्त एकाच माणसाला आहे ते त्यांना आहे, तो अधिकार आम्हाला नाही। कुठेही गेलं की कशाही पद्धतीने वक्तव्य करायचं ठीक आहे, लोक विचार करतात, भाषण हे लोकांचं प्रबोधन करण्याकरता असलं पाहिजे, विचार हे लोकांचं परिवर्तित मन करण्याकरता असलं पाहिजे, वेडं वाकडं बोलून लोक मतं देत नाहीत। सांगतो आपल्याला काम करायचंय, आपल्याला जनतेमध्ये राहायचंय, आपल्याला जनतेच्या विकासाचे प्रश्न सोडवायचे आहेत। आणि मी आपल्याला खात्री देतो की आम्ही ही नवीन पिढी जी आहे ह्या पिढीला साहेब आता पुढं चांगलं संस्कार चांगलं शिक्षण देण्याचं काम आता आमच्यावर पण जबाबदारी आहे। साहेब आता जशी तुम्ही आमच्यावर जबाबदारी टाकली तशी आमची जबाबदारी की ह्या नव्या पिढीला एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करून योग्य पद्धतीने आपल्याला समाजाची सेवा करण्याकरता पुढे जायचंय। आणि शेवटी ते जे बाळकडू आपल्याला मिळालेलं आहे, संस्काराचं बाळकडू आहे, विकासाचं बाळकडू आहे, सामान्य माणसांचे पट सोडवण्याचं बाळकडू आहे, ते घेऊन आपण मित्रांनो पुढे वाटचाल करूया। आज खासदार सुप्रियाताई उत्तम काम करतायत, आज उत्कृष्ट संसद रत्न म्हणून त्यांचं काम पार्लमेंटमध्ये आहे, त्यांनाही आपण सर्वांनी खूप मोठ्या मतानं निवडून दिलं। आणि आज त्या मगाशी म्हणाल्या गोष्ट खरी आहे, पार्लमेंटमध्ये वक्फ बोर्डाचं जे बिल आलं होतं, कदाचित आमच्या मुस्लिम बांधवांना ती गोष्ट माहीत असेल, त्या वक्फ बोर्डाच्या बिलावर कडाडून हल्ला करून भाषण जर कोणी सभागृहात केलं असेल तर ते खासदार सुप्रियाताई सुळेंच्या माध्यमातून झालं। आणि शेवटी सरकारला ते जॉईंट सिलेक्शन कमिटीकडे ते बिल पाठवावं लागलं, एवढं चांगलं काम आज ताईंचं पार्लमेंटमध्ये चालू आहे। तसंच आता योगेंद्रीचं सुद्धा काम महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निश्चितपणानं होईल हा विश्वास व्यक्त करतो। योगेंद्रजी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो, तुम्ही सर्वांनी ताकदीनं त्यांच्या मागे उभं राहा। आणि करणार का नाही सगळं मतदान झाडून सांगा जरा जोरात म्हणा। त्यामुळे बारामतीची तुतारी 23 तारखेला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये वाजवण्याचं काम आपण कराल हा विश्वास व्यक्त करतो। आणि थांबतो आणि शुभेच्छा देतो, जय हिंद जय महाराष्ट्र। यानंतर